स्वामी समर्थ मित्रांनो तुमची मुले सारखी आजारी राहत असतील तर दर शनिवारी या दोन गोष्टी करा आजारपण कायमचे दूर होईल आज सुद्धा शनिवार आहे आज सुद्धा तुम्ही हे केलं तरी चालेल किंवा पुढे येणाऱ्या शनिवारपासून सुरू केलं तरी चालेल आणि जोपर्यंत ते चिडचिड करत नाही त्यांच्या पण त्यांच्यावरच्या अडचणी दूर होत नाही तोपर्यंत करत राहा पाच सहा शनिवार अकरा शनिवार एकवीस शनिवार तुम्हाला जेवढे शनिवार करता येईल तेवढे करा कायमस्वरूपी केलं तरी चालेल पाच सहा अकरा सात आठ जेवढे करता आले तेवढे तुम्ही ते शनिवार करू शकतात फक्त सोप्या दोन गोष्टी करायच्या आहेत मुलं मोठे असतील छोटे असतील तुम्ही करू शकतात आई वडिलांनी आईवडिलांसमोर प्रत्येक मुलं लहानच असतात तर तुम्ही करू शकतात यासाठी फक्त तुमची मुलं तुमच्या जवळ पाहिजे आता दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत शनिवारी करायच्या आहेत दिवसभरातून केव्हाही करू शकतात सकाळी दुपारी संध्याकाळी फक्त रात्री करायच्या नाही आता या दोन गोष्टींमध्ये जी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जी सकाळी दुपारी जेवणासाठी चपाती भाकर पोळी करतात तर जी पहिली पोळी चपाती भाकर असेल ती काढून ठेवा काढून ठेवल्यानंतर ती चपाती तुमच्या मुलगा असेल मुलगी असेल एक असतील दोन असतील त्यांना एकत्र बसवा ती एकच चपाती ओवाळा त्यांच्यावरून सात वेळेस ओवाळायची आहे जसं आरती करतो आपण घड्याळीच्या काटा फिरतो तसं ओवाळायचं ओवाळल्या गेल्यानंतर ती सरळ घराच्या बाहेर जाऊन कुत्र्याला टाकून द्यायची बाहेर टाकून द्यायची कुत्राबरोबर खाईल कुत्रा खाईल नाही तर पक्षी खातील पण टाकून द्यायची कुत्र्यासाठी याने त्यांच्यावरची आलेली जी संकट समस्या दरिद्री गरिबी नजर आहे ते दूर होईल बाधा साडेसाती ते दूर होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे शनिवारीच आईने किंवा वडिलांनी मुलांसाठी दर शनिवारी या एका मंत्राचा जप एकशे आठ वेळेस करायचा सकाळी करा संध्याकाळी करा हा मंत्र काही असा आहे ओम नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा ओम नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा कितीही मोठा आजार असेल रोग असेल व्याधी असेल या मंत्र जपाने बरी होते आपण मंत्र जप करू तेव्हा अगरबत्ती लावावी आणि अगरबत्तीची जी उदी पडेल तिचा टिळा आपल्या मुलांना लावावा याने त्यांचे रक्षण होईल त्यांचे आजार पण दूर होईल दर शनिवारी या मंत्राचा जप करायचा आणि दिवसभरातून केव्हाही एक चपाती त्यांच्यावरून ओवाळून कुत्र्याला टाकावी हे दोन गोष्टी केले तर मुलांचे जे कायमस्वरूपीचे आजार आहेत त्यांच्यावर आलेले संकट समस्या अडचणी गरिबी दरिद्री सगळं काही दूर होईल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद